जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी प्रतीक्षा चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील पहूर जिल्हा परिषद शाळेत गणवेश आणि शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले। या प्रसंगी लोकनियुक्त सरपंच नीता पाटील, पहूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप शिरसाट, धनगर समाजाचे उत्तर महाराष्ट्राचे प्रमुख रामेश्वर पाटील, उपसरपंच श्याम सावळे, पत्रकार गणेश पांढरे आदी मान्यवर उपस्थित होते। फक्त शिक्षकांचीच नसते तर पालकांची असते, कारण की मुलं हे आपण म्हणतो मुलं म्हणजे काय, मुलं म्हणजे देवासारखे मुलंच असतात ना। त्यांचं संगोपन कसं करायचं, त्यांना कसं करवायचं, त्यांना हाताने फुलवायचं का, त्यांना फुलवायचं का, त्यांचा सुगंध हा चारीकडे पसरवायचा हे आपल्या हातात असतं। कारण मुलांना जर तुम्ही त्यांच्या गुणांना वाव द्याल तर ते बहरे व त्यांच्या कलागुणांनी चांगलं बनवण्यात प्रतिसाद द्या व त्यांना घडवण्यात त्यांना त्यांचे मन व त्यांच्या जे विद्या ग्रहण करण्याची शक्ती व त्यांची रुची कशामध्ये, त्यांच्या अभ्यासात आहे की खेळात आहे की आणखी कुठल्या क्षेत्रात त्यांची रुची आहे ते ओळखून त्यांना वाव द्या। म्हणजे काय होईल तर खरं तर मुलांना आपण जे प्रेशर देतो अभ्यासाचं किंवा बाहेरचं ते कमी होईल। ते दडपण कमी करण्यासाठी सरांनी आत्ताच सांगितलं की आम्ही असं कुठला तरी उपक्रम करतोय की खेळाच्या माध्यमातून मुलांना काहीतरी वेगळा उपक्रम करून त्यांची बुद्ध्यांक वाढला पाहिजे याच्याकडे लक्ष दे। खरं तर सरांचे खूप चांगला आभार मानले पाहिजे की त्यांनी असा उपक्रम करून मुलांच्या काहीतरी बुद्धीकडे किंवा त्यांच्या काहीतरी विकासाकडे लक्ष देत आहे। मुलांच्या शैक्षणिक नाही तर त्यांच्या बौद्धिक शारीरिक विकासाकडे खूप भर दिली पाहिजे, कारण की आपल्या आता जगामध्ये बघतोय का कॉम्पिटिशनचे युग आहे, त्या कॉम्पिटिशनच्या युगामध्ये आपले खेळातील मुलं कुठे मागे राहायला नको तर आपले खेळातील मुलंही कुठे पुढे जिल्ह्यात नाही तर राज्यात नाही तर देशात कुठेतरी समजले पाहिजे याची आपण दखल घेतली पाहिजे। कारण की आता सगळ्यांचे पालकांचे भावना अशी झाली की प्रत्येकाला वाटतं की आपला मुलगा इंग्लिशमध्ये मध्ये गेला पाहिजे, जिल्हा परिषदमध्ये टाकण्याची कोणाचीच इच्छा नाही आहे, सर्व जिल्हा परिषदमध्ये काढून इंग्लिशमध्ये मध्ये टाकतो। त्यामुळे आपल्या जिल्हा परिषद शाळेची जे शिक्षणाचा विद्यार्थी संख्या आहे ती कमी होती व ती वाढली पाहिजे व शाळेत मुलं जास्तीत जास्त आले पाहिजे व त्यांचे इंग्लिशमध्ये मधून काढून त्यांनी आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये टाकलं पाहिजे असं काहीतरी नवीन उपक्रम राबवा की त्यांची इच्छा झाली पाहिजे की खरंच माझा मुलगा इथे नाही तर जिल्हा परिषदमध्ये काहीतरी आपल्या देशाचं नाही तर आपल्या पूर्ण देशाचं विदेशामध्ये नाव मोठं करेल असं काहीतरी। पुन्हा भेटू, तोपर्यंत पात्र जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।